यंदाच्या वर्षी सातत्यानं झालेल्या पावसानं आणि पाणी उपसा कमी झाल्यानं जमिनीची पाणी जिरण्याची क्षमता संपली असून आता जमिनीतून बाहेर निघणारं पाणी नैसर्गिक उतारच्या दिशेनं वेगानं वाहू लागलंय. त्यास इमारती आणि सपाट केलेल्या जमिनीचे अडथळे येतात, त्यामुळे पाणी शेतात साठतंय. शिर्डी शहरातील श्रीरामनगर, साईच्छा नगर, आनंद नगर, हेडगेवार नगर, साईनाथ माध्यमिक शाळेच्या समोर तसेच हॉटेल साई बन्सीच्या बाजूला मोकळ्या रानामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं असून रहिवाशांच्या घरात देखील पाणी शिरल्यानं संसार उपयोगी वस्तू घरातील धान्याचे नुकसान झाले. शिर्डी शहराबरोबरच राहाता तालुक्यातील खेड्यापाड्यांसह कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिसरात सर्वत्र साचलेल्या पाण्यामुळे शिर्डीतील ग्रामस्थांना आता साथीच्या रोगाला सामोरं जावं लागणार का असा प्रश्न नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. अचानक आलेल्या या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून परिसरातील शेतात पाणी गेल्यानं पिकांचंही नुकसान झालंय. इतर गावखेडे आणि काही शहरालगत नद्या वाहतात, त्यामुळे पावसाळ्यामध्ये सदर ठिकाणी पुराची भीती असते. मात्र शिर्डीला कुठल्याही बाजूनं नदी नसतानाही काही नागरिकांना पूरस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. याला नेमकं जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत असून महसूल आणि नगरपंचायत प्रशासनाला या स्थितीकडे पाहण्यास वेळ नसल्याची तक्रार संकटात सापडलेले नागरिक करत आहेत. याविषयी ज्यांच्या घरात पाणी घुसलंय त्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी आपलं म्हणणं मांडलंय. पाणी शिरलेलं आहे, काय हाल होत आहे? हे काय लहान मुलांचे असे हाल होती. घरामध्ये पण किचन मध्ये पूर्ण पाणी साचलेले, काही स्वयंपाक काहीच करता येत नाही, टिफिन चालू येते पण देता येत नाही, पूर्ण म्हणजे हालच होऊ राहिली. काय मागणी आहे तुमच्या नगरपालिका? काय नाही, नगरपालिकेने यावं काय त्यांचं आहे ते डिसिजन घेऊन त्यांनी व्यवस्थित हे करा. दो तीन दिनों से पाणी आहे और हमको बैठने उठने को भी जगह नहीं है, बहुत तकलीफ हो रही है. पानी हम ऐसी होटल में इधर उधर काम करते. आपकी क्या मांग है सर नगर पालिका के पास? महानगर पालिका के पास ये मांग है कि हमारा पानी निकाले करे. कितने सदस्य है आपके घर में? सात सात है. कितने बच्चे? कितने हैं? तीन बच्चे है, चार बड़े. राणा शेजारी पाणी घुसून साधारणतः तीन चार दिवस झालेले. तीन चार दिवस आपण पाण्याची दुर्गंधी वाढली, डास मच्छर तर झालेच झाले. वरून हे पाणी असं खालून परतून होऊन जो सकल भाग आहे, जे सकल घर आहेत त्याच्या घरातून अक्षरशः खालून पाणी उसळून राहिलं. त्यांच्या घरात लहान मुलं आहेत, महिला आहेत, त्यांचे खाण्यापिण्याची राहण्याची एकदम व्यवस्था अशी बिकट झालेली आहे. दरवर्षी पाणी येतात? नाही नाही नाही, दरवर्षी नाही. आता जुना लेंडी नाला आहे, 1986 साली एकदा पाणी आलं होतं, त्यानंतर 2006 साली एकदा आलं होतं, त्यानंतर आत्ता आलं. तसं हे पाणी येतं कोराळा तिकडून जो लेंडी नाला आहे त्या मोऱ्याखालून जे पाणी निघतं ते पूनमनगर वरती दुमळी आमची गणेशवाडी तिकडून येऊन ते पाणी सरळ असं इकडं खाली येतं. हा जुना तसा लेंडी नाला आहे, पण प्रशासनाने त्याचा कधी पूर्वीचा विचारच केला नाही की पूर्वी असं पाणी येत होतं, त्याच्यासाठी काही बंदोबस्तच केला नाही. महसूल यंत्रणेने त्याच्यासाठी तो नाला जो पूर्वीचा आहे त्याची जी चाल तशीच ठेवली असती तर आज ही वेळ या नागरिकावर आली नसती. अजूनही त्यांना वेळ गेलेली नाही. त्यांनी त्याच्या मोऱ्यापासून जे पाणी निघतंय त्या लेंडीपासून तो डायरेक्ट त्याचा काहीतरी बंदोबस्त करून ते जेणेकरून पुरच्या ओढ्याला मिळेल आणि या नागरिकांना किंवा इथल्या आमच्या शेतकरी बांधवांना आज त्यांची एवढी मोठी पिकाची नुकसान झाली आहे. काहींचे मका असतील, काहींचे सोयाबीन आहे, काहींचे बाजरे आहेत, फुलझाडं आहेत, फळे फाले भाजीपाला आहेत, सगळं अक्षरशः सडून गेलेलं आहे, सगळं नुकसान झालेलं आहे. ते महसूल यंत्रणेने त्याचा येऊन पंचनामा करून त्याचा मोबदला त्या लोकांना पण दिला पाहिजे. शेतकरी ते पण आमचेच बांधव आहेत. नगरपालिकेचे सीओ पॉझिटिव्ह आहे, नगराध्यक्ष पॉझिटिव्ह आहे, उपनगराध्यक्ष पॉझिटिव्ह आहे, तुम्ही कुणाकडे मागणी करणार? आता नगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा जरी सीओ नाहीत किंवा नगराध्यक्ष किंवा नगरपालिका जे स्वच्छता कर्मचारी आहे किंवा आरोग्याचे जे आहेत ते काम करतात ना, त्यांनी करायला काहीच अडचण नाही ना. नगरपालिकेचं अजून तर काही कोणी आलं नाही, महसूलचंही कोणी आलेलं नाही. आम्ही सर्वांना कळवलेलं आहे, तहसीलदारला कळवलंय, प्रांतला कळवलं, कलेक्टरपर्यंत काल मेल केलेली आहे आम्ही लोकांनी. 2-3 दिवसापासून साईनाथ हॉस्पिटलच्या परिसरात म्हणजे डॉक्टर हेडगेवार नगर, म्हाळव नगर, श्रीरामनगरच्या परिसरात अतिशय पाणी साचले आहे. तर आमची एकच मागणी आहे, राहता तहसील जे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहेत त्यांनी याच्यावर उपाययोजना करून लवकर लवकर हा विषय मार्गी लावा, कारण याच्यातून रोगराई पसरू शकते, दुर्गंधी येऊ शकते, याचा येथील रहिवाशांना त्रास होऊ शकतो. तर आधीच कोरोनामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असताना आता ह्या पूरजन्य परिस्थितीमुळे साथीचे रोग होण्याची शक्यता असून प्रशासनानं सदर पाण्याचा निचरा करावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिक सुनील कोते यांनी केली. शिर्डी शहरामध्ये 15 दिवसापासून झालेल्या अतिपावसामुळे काकडी
कोराळे आणि सदर परिसरातून भरपूर प्रमाणामध्ये शिर्डीमध्ये पाणी येत आहे आणि आज साईच्छा नगर, पूनम नगर, म्हाळवा नगर, हेडगेवार नगरमध्ये सर्व ठिकाणी पाणी साचलेले आहे आणि यामुळे आता 15 दिवसात रोगराई वाढण्याची दाट शक्यता आहे। तरी पाणी काढण्याची काही प्रशासन काही जबाबदारी वगैरे घेत आहे? प्रशासनाला आतापर्यंत याच्यावर काही हे सुचत नाही आहे का हे पाणी कशा प्रकारे काढलं जावं, आता यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर काहीतरी करावे। काही दरवर्षी असं पाणी येत असतं की ह्याच वर्षी पाणी आलं नाही? 2006-07 साली असंच एकदा भरपूर पाऊस झाला होता तेव्हा आपण बऱ्या प्रमाणात पाणी आलं होतं इथे। तुमच्या शेजारी परिसरात पाणी आहे, काय मागणी आहे तुमची? लवकरात लवकर याच्यावर काहीतरी पर्याय काढावा आणि नैसर्गिकरित्या काहीतरी त्याला पर्याय हे करून ते पाणी नाल्यामध्ये सोडण्यात न्यावं लवकरात लवकर। दरम्यान नागरिकांचं म्हणणं ऐकण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीत कोणीही उपलब्ध नसून मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि काही अधिकारीच कोरोनाग्रस्त असल्याकारणानं नागरिकांच्या समस्येकडे कोणी पाहावं हाही मोठा प्रश्न आहे। शिर्डीसारख्या विकसित शहरातल्या रहिवासी भागात ओढे नाले बुजवून पाण्याचा प्रवाह अडवला गेल्यानं ही परिस्थिती आली आहे। भविष्यात आणखी जोरदार पाऊस झाल्यास आणि जमिनीची पाणी पातळी वाढल्यास पाणी गावठाण आणि साई मंदिरापर्यंत येऊ नये म्हणजे मिळवलं। कुणाल जमदाडे, एसएन मीडिया, शिर्डी।